अकोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा। शेतकऱ्यांनी ऊस परिषदेला उपस्थित राहून स्वाभिमानी संघटनेला बळ द्यावे। राजू शेट्टी। जयसिंगपूर येथे 19 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20वी ऊस परिषद होत आहे। त्यात एकरकमी FRP सह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर निर्णय होईल। त्यानंतर कर्नाटकातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी बेळगाव येथे साखर आयुक्त कार्यालयासमोर ऊस परिषद घेण्यात येईल, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले। ते स्वाभिमानीतर्फे अकोळ येथे रविवारी रात्री आयोजित सभेत बोलत होते। अध्यक्षस्थानी सदाशिव सदावर्ते हे होते। कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक यन्नायक खोत यांनी केले, तर प्रास्ताविक भाऊसाहेब जिनगे यांनी केले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला। पुढे बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊसांच्या दरात फरक आहे, मात्र कर्नाटकातील शेतकऱ्यांना त्याबद्दल अद्याप चीड आलेली नाही। सीमेवर केवळ काही किलोमीटर अंतरावर असताना टनामागे 500 रुपयाचा फरक दिसत आहे। मिळणारा हा वाढीव दर देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यश आहे। शेतकऱ्यांनी संघटित झाल्यास 4000 प्रति टन दर मिळू शकतो हे लक्षात घ्यावे। व जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषद शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी या परिषदेला शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले। की शेतकऱ्याला जर का एक रकमी FRP दिली तर आम्हाला साखरेवर कर्ज काढावं लागतं, कारण एकदम पैसे द्यायचे म्हटल्यानंतर साखर आम्ही वर्षभर विकत राहतो, थोडी थोडी पैसा आणायचा कुठला? पैसा आम्हाला साखरेच्या पोत्यावर कर्ज काढून ते पैसे शेतकऱ्याला FRP म्हणून द्यावे लागतात आणि त्याच्या व्याजाचा भुर्दंड आमच्यावर बसतो, म्हणून आम्हाला तुकड्या तुकड्यामध्ये FRP द्यायला परवानगी द्या। मग माझा पुढचा प्रश्न असा आहे, त्या नीती आयोगातल्या विद्वानांनी, कृषी मूल्य आयोगामध्ये बसलेल्या विद्वानांनी फक्त साखर कारखान्यावर व्याजाचा पडणारा बोजा एवढाच बघितला का? त्यांना शेतकऱ्यांच्या डोक्यावर जो काही बोजा पडतो व्याजाचा तो दिसला नाही? प्रतिसाद वाढत चाललेला आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो, 20वी ऊस परिषद ही आजपर्यंतच्या ऊस परिषदेच्या गर्दीचा उच्चांक मोडणारी गर्दी असणार आहे, तुम्हाला आता सांगतो। महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या सीमा भागातल्या शेतकऱ्यांचा हा एक कुंभमेळाच आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। आणि या ऊस परिषदेमध्ये आपल्याला येणाऱ्या सीझन मध्ये एक रकमी FRP तर घ्यायची आहेच। यावेळी या कार्यक्रमास अशोक वनशेट्टी, प्राध्यापक मधुकर पाटील, सुभाष चौगुले, प्रमोद वनशेट्टी यांच्यासह परिसरातील स्वाभिमानीचे पदाधिकारी, मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।